स्पाइस बॉक्स मध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक सोप्पा चविष्ट पण प्रचलित पदार्थ गोव्याचा. ही रस्टिक चिकन करी तिखट पण चविष्ट आहे, बनली आहे कोथिंबीर आणि काजूंपासून. तर बघूया काय सामग्री लागणार आहे. मी घेतलंय 1.5 कप चिकन, जे आहे बोनलेस आणि स्किनलेस, ज्याचे 1.5 किंवा 2 इंचाचे तुकडे केलेत. मी घेतलीये 1 कप कोथिंबीरीची पानं, जी बारीक चिरलेली आहे. मी घेतलेत 2 चमचे काजू, जे पाण्यात भिजवले आहेत कारण आपण ह्याची पेस्ट बनवणार आहोत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या, ज्या चिरलेल्या आहेत. 1-1 चमचा भरून आलं आणि लसणाची पेस्ट, हळद, मीठ, करी पावडर किंवा गरम मसाला आणि लिंबाचा रस. आपण सुरू करूया चिकन मॅरिनेट करण्यापासून. तर तुकडे घेऊया. मीठ, आलं लसूण, हळद, लिंबाचा रस. आता सगळं नीट मिसळून घ्या आणि याला भिजून द्या 1/2 तासापर्यंत. मी माझी कढाई गरम करून घेते आणि ती गरम होईपर्यंत मी काजूची पेस्ट बनवून घेते. ब्लेंडरमध्ये सगळे काजू घेऊया आणि बारीक पेस्ट बनवूया. आपण पॅनमध्ये तेल ओतूया. थोड्या हिरव्या मिरच्या टाकूया. आलं, लसूण 1 मिनिट शिजवून घ्या. मग टाकूया कोथिंबीर. एक मिनिट परतून घ्या. मग ऍड करूया गरम मसाला. आता या गरम मसाल्यात आहे लवंग, दालचिनी आणि मिरपूड आणि वेलची. सगळं मिसळून घ्या आणि ऍड करूया आता चिकन. एक मिनिट शिजवून घ्या दोन्ही बाजूंनी. याला 1 किंवा 2 मिनिटं लागतील. येस, परत एकदा हलवून घ्या. आणि आता आपण काजूची ग्रेव्ही ऍड करू. आपण हे शिजवून घेऊया अंदाजे 5 ते 10 मिनिटं. आणि ह्याच्यामध्ये मी फक्त थोडंसं पाणी ऍड करते कारण कदाचित ते लागेल. झाकून शिजवून घ्या अंदाजे 5 ते 8 मिनिटं. चिकन शिजून राहिलंय 8 ते 10 मिनिटापासून आणि हे परफेक्ट झालेलं आहे. लक्ष ठेवा, हे जास्त शिजणार नाही. आता तुम्ही चूज करू शकतात की तुम्हाला हे ग्रेव्हीवालं पाहिजे किंवा घट्ट पाहिजे, ते तुमच्या आवडीवर आहे. हे स्वादिष्ट लागतं जेव्हा सर्व्ह केलं जातं पोई ब्रेड किंवा पाव ब्रेड सोबत. भातासोबतही छान लागतं. हे खूपच सोपं होतं ना. हा पदार्थ बनवणं खूपच सोपं आहे, जे खूपच प्रचलित आहे आणि सारखं बनवलं जातं गोव्यामध्ये. आय होप तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवाल कारण हा खूप सोपा आहे. याला सजवून घेऊया थोड्याशा कोथिंबीरीच्या पानाने आणि थोड्या हिरव्या मिरच्या आणि खाऊ शकतात. एक परफेक्ट पदार्थ.